आज आपण भिंगे व त्यांचा उपयोग या प्रकरणामधील मानवी डोळा व त्याचे कार्य पाहत असताना त्याची मी प्रस्तावना करत आहे की आपण काय शिकणार आहोत. समोर स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ते चित्र विद्यार्थी मित्रांनो कशाचे आहे? तर सर, हे चित्र डोळ्याचे आहेत. शिक्षक, कोणाच्या डोळ्याचे चित्र आहे? पक्षी, प्राणी, मानव इत्यादी. विद्यार्थी, मानवी डोळ्याचे आहे शिक्षक. शाबास. सर्व मानवाचे डोळे सारखेच असतात का? विद्यार्थी, नाही सर. आधार कार्ड काढताना डोळ्याच्या बुबुळाचे फोटो घेतले होते. म्हणजे प्रत्येक मानवाचे डोळ्याचे बुबुळ वेगळे असते ना सर? शिक्षक, शाबास, बरोबर आहे. आज आपण मानवी डोळ्याची रचना व डोळा एक भिंग म्हणून कसे काम करतो हे पाहणार आहोत. यासाठी उद्दिष्ट आहे मानवी डोळा, त्यातील भिंगाचे कार्य, दृष्टीदोष व त्यावरील उपाय समजून घेणे. तर आता मानवी डोळा, या डोळ्याबद्दलची नावक त्याची माहिती आपण जाणून घेऊया. जे पांढऱ्या रंगाचं आणि त्याच्यावर रक्तवाहिन्यासारखा काचेसारखं एक पटल दिसतं, ते ओलसर असतं, त्याला दृष्टीपटल म्हणतात. त्यानंतर डोळ्याच्या आतील भागामध्ये कडा असतात, तर त्याला त्याच्या कडा म्हणतात. बुबळ एक मांसल असा एक भाग असतो, तो बुबळ. बाहुली, आतमध्ये डोळ्याचा डोळ्यामध्ये व्यास कमी जास्त होणारा भाग, गोल, म्हणजेच ती बाहुली असते. आता ह्या प्रत्येक घटकाची माहिती आपण करून घेणार आहोत. तर डोळ्याची रचना, तर डोळ्याच्या रचनेमध्ये आपण पाहूया की मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक जे पटल असते त्यालाच पारपटल म्हणतात. पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्यालाच आपण बुबळ म्हणतो. आणि वेगवेगळ्या लोकांच्या बुबळाचे रंग वेगवेगळे असतात. बुबळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्याला डोळ्याची बाहुली म्हणतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. जर प्रकाश जास्त आला तर बाहुलीचे आकुंचन होते, तसेच कमी प्रकाशात बाहुली रुंदावते. बुबळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलाचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगत मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो, त्यालाच आपण पट्टे भिंग होय. आणि स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा मिळते. वस्तूची या ठिकाणी वस्तूची उलट प्रतिमा मिळालेली दिसत आहे. आता डोळ्याचा पडदा म्हणजेच दृष्टीपटल, ते संवेदनशील पटल असते आणि त्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात आणि हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात आणि ते मज्जातंतूच्या त्या ठिकाणी चेतास्नायू हे ते काम करतात आणि नंतर मेंदू या संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तशा आपणास आकलन करतात. आता आपण पाहूया दृष्टिबिंब. त्यानंतर काचाब. काचाब हा एक नेत्रभिंग व दृष्टीपटल. ह्या नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यामध्ये काचेप्रमाणे असणाऱ्या द्रवाला काचाब द्रव म्हणतात. नेत्रगोलाचा आकार नियमित ठेवण्यासाठी काचाब द्रव महत्त्वाची भूमिका बजावतो. आता दूरवरच्या वस्तू पाहताना डोळ्याचे भिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभियांतर वाढते. तर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि भिंगाचे नाभियांतर कमी होते. त्यामुळे दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. आता समायोजी स्नायूची आपण माहिती पाहूया. नाभियांतरात आवश्यकतेनुसार बदल भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून
त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येते येते असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. आता आपण रोमक स्नायू असतात त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या असतात, दृष्टीपटल किंवा श्वेतपटल असते. दृष्टी दोष आणि त्यावरील उपाय. काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू स्पष्ट दिसत नाही. डोळ्यातील प्रवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे निकट दृष्टिता किंवा लघुदृष्टिता. या दोषामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू त्याला पाहता येत नाही. पहिल्या आकृतीमध्ये आपण पाहूया की नेत्रभिंग, दृष्टीपटल आणि प्रकाश नेत्रभिंगातून गेल्यानंतर तो बरोबर दृष्टीपटलावर पडतो, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. पण दूरच्या वस्तू स्पष्ट का दिसत नाही? कारण ज्याची दृष्टीपटलावर जे तोची प्रतिमा तयार होते ती आतल्या बाजूला तयार होते. म्हणून निकट म्हणजे डोळ्याच्या दूरबिंदूत अनंत अंतराव नसून तो जवळ असतो. निकट दृष्टीचा दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते आणि डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यामधील अंतर वाढते आणि हा दोष जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आंतरगोल भिंग वापरलं तर आपण आंतरगोला भिंगातून जाणारे प्रकाश ते बरोबर दृष्टीपटलावर येतील. योग्य नाभी अंतर असलेल्या आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. आंतरगोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी आंतरगोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. त्यानंतर पहा प्रतिमा कशी तयार होते आणि तो दोष जर घालवायचा असेल तर आपल्याला आंतरगोल भिंग वापरायचे आहे. त्यानंतर दूरदृष्टीता हा दोष पाहण्यासाठी यांना दूरच्या या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. तर नेत्रभिंग असेल दृष्टीपटल प्रकाश किरण पडल्यानंतर दृष्टीपटला पडतो म्हणजे दूरच्या वस्तू तो स्पष्टपणे पाहू शकतो. म्हणजेच डोळ्याचा निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या मागे तयार होते. दूरदृष्टीता दोषाची 2 संभाव्य कारणं आहेत की डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. नेत्रगोल उबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यामधील अंतर कमी होते म्हणजे जवळच्या वस्तू त्याला स्पष्ट दिसत नाही कारण त्याची जी प्रतिमा आहे ती दूर अंतरावर तयार झालेली असते. आता ह्या दोष जर आपल्याला घालवायचा असेल तर योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष आपल्याला घालवता येतो. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते तर दूरदृष्टीता दोषाच्या डोळ्यासाठी धन शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. ह्याची ॲनिमेशन मध्ये आकृती आपण पाहूया की ती लांब दूर प्रतिमा तयार होते. आता तिसरा दोष आहे वृद्ध दृष्टीता. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांच्या निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो त्यामुळे त्याला चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. काही वेळा लोकांना दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता असे दोन्ही दोष असतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना
द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते, म्हणून द्विनाभीय भिंगाचे वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टीचा दोष दूर करतो आणि खालचा भाग बहिर्गोल भिंग असून तो दूरदृष्टीचा दोष दूर करतो. तर थँक्स.